म्हणजे पहिला दोन हात मागे करायचे दादा रे साले गोविंद आज आम्ही शरावली चिखली हे ठिकाणी आलेले आहेत. तर आम्ही देऊ गुहे देशगुरु यांची शूट चालू आहे गाण्याची. तर गाण्याचे नवरी दादा आहे, तसेच जैन दादा आहे, दीक्षा हन आहे, देऊ गुहे आणि यो तुम्ही ओळखतच असतात विषयी आपला तेव्हा पण नमस्कार मित्रांनो. आज आम्ही शरावली हे चिखली या ठिकाणी आम्ही देऊ गुहे यांची शूट घेण्यासाठी आलेले आहे. तर हिरोईन आहे दीक्षा हन आणि देऊ गुहे. तसेच आम्ही खूप इथं चांगल्या पद्धतीने गाण्याची शूटिंग करणार आहे. तर चांगला गाणं आहे ना, गाण्याचं नाव आहे दादा रे सालीसला घेणे रे पलन मी, दादा रे सालीसला घेणे पलन, असं हे गाण्याचं. डहाणू चिखला हे ठिकाणी आम्ही देऊ गुहे तेज गुरु यांची आम्ही शूटिंगसाठी चाललेले आहेत. तर गाण्याचं नाव आहे दादार सालीसला मी घेन पण, असं गाण्याचं नाव आहे. तर मित्रांनो गाणं नक्कीच बघा आणि लाईव्ह करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कधी विसरू नको. सर्वही मंडळी आहे, देऊ गुहे हिरो आहे आणि दीक्षा आहे हिरोईन आहे. चला नमस्कार, भेटू लगेच. माझे फ्रेंड आले सर्व चला देवा पटापट सर्वांनी. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निकना घाटालपाडा सगनपाडा हे ठिकाणी आलेले आहेत. तर रघुनाथ सुतार यांची मेमण्याची वाडी इथे आहे. तो हरीश दादा तर आहे नाही, पण त्याचा मेमणा सुद्धा आला आहे गाडी घेऊन. तर खूप आपल्याला आनंद वाटतं असं आम्ही समजू का, तुमचीच वाडी आहे. तर आता पपईचं सीन घ्यायला आहे, तर थोडीशी दादा इथं आल्याबद्दल त्यांच्याकडून थोडीशी मुलाखत आपली घ्यायची आहे. देऊ आपला देऊ गुहे यांचं आहे आणि खूप चांगलं गाणं आहे, तुम्ही नक्की बघा. कारण का त्यांचे अनेक गाणे आलेले आहेत, ती सुद्धा भरपूर चाललेली आहेत आणि हे सुद्धा गाणं चालेल असं वाटते. कारण का खूप छान आहे साठी गावातले भरपूर पाहण्यासाठी माणसं आलेले आहेत आणि हे गाणं असं चालेल की 1 मिलियन 2 मिलियन होईल असे आमची अपेक्षा आहे. आणि जास्त जास्त शेअर करा आणि कमेंट करा, तुला विसरू नका आणि मित्रांपर्यंत पोहोचायचं मदत करा. थँक्यू.